ओके, गुड मॉर्निंग. प्रश्न क्रमांक 51 पहा. पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. ए, प्रत्येक मूळ संख्या ही वास्तव संख्या असते. विधान बरोबर का चुकीचं सांगा. प्रत्येक बरोबर मूळ संख्या ही वास्तव नैसर्गिक संख्या असते. असतेच की रे. आता 2, 3, 5, 7, 11 या मूळ संख्या आहेत आणि ह्या सर्व नैसर्गिक संख्या आहेतच की आहेत का नाही. म्हणजे हे विधान सत्य आहे. दुसरं बघा, प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते. बरोबर आहे का. समजा 5 छेद 7 ही परिमेय संख्या आहे आणि ती वास्तव संख्या आहे. इट इज रियल नंबर. म्हणजे हे सुद्धा विधान कसं आहे, सत्य आहे. आता दुसरं दिलंय, कोणत्याही 2 मूळ संख्यांची बेरीज नेहमी समसंख्या असते. आता बघा, मूळ संख्या घेतली 2 आणि 3, या 2 मूळ संख्या घेतल्या, यांची बेरीज जर केली तर 5. मला सांगा, 5 सम आहे का. आहे का 5 सम. अरे तुम्ही बोलत का नाही. माझा आवाज तुम्हाला येत नाही का. ध्रुव, 5 ही सम आहे का विषम. विषम मग इथं सम दिलंय म्हणजे विधान चुकीचं आहे. आणि डी, जोडमूळ संख्यांचा मसावी 1 असतो. जोडमूळ संख्या म्हणजे काय, 2 मूळ संख्या 2 चा फरक असणाऱ्या संख्या. आता उदाहरणार्थ 5 आणि 7 ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे पण यांचा मसावी 1 असतो का. अरे 5 चा अवयव 1 आणि 5, 7 चा अवयव 1 आणि 7, या दोघांमध्ये 1 हा 1 सामायिक अवयव आहे म्हणजे मसावी 1च येणार की. विचारले पुढील पैकी चुकीचं विधान कोणतं, कोणतं येणार मग चुकीचं विधान. सी म्हणजे पर्याय क्रमांक 3. आकृतीत रेषा एल व एम परस्परांना ओ बिंदू छेदतात. छेदन रेषा आहेत, इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत. तर वाय ची किंमत काढा. आता हा कोण आणि हा कोण कसलं कोण आहे तरी, वाय आणि 34. कोण सांगते, वाय आणि 34 हे कसलं कोण आहेत. रेषीय जोडीतील कोण. हा बरोबर, रेषीय जोडीतील कोण आहेत. आणि रेषीय जोडीतील कोणांची बेरीज किती असते. 180. व्हेरी गुड. मग 180 तून आपण 34 मायनस करूया. किती आला वजाबाकी. एकशे सेहेचाळीस. म्हणजे पर्याय क्रमांक किती उत्तर याच, 4. 4. ओके, खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. ही 2 अचूक पर्याय निवडायचे. 3 व 4 ने विभाज्य जाणाऱ्या सर्व संख्या 8 ने विभाज्य असतात. हे विधान चुकीचं आहे का बरोबर आहे. आता मला सांगा, 6 ही संख्या आहे. 6 ही संख्या 3 ने विभाज्य आहे का नाही. 3 एके 3, 3 दुणे 6, 3 त्रिक 9. विभाज्य म्हणजे 3 च्या पाड्यामध्ये आहे.
चार ने विभाज्य संख्या को क्या, चार सा पड़ा, चार एक चार, चार दुनिया आठ, चार तरी बारह, डॉट डॉट डॉट। मग सहा ही संख्या तीन ने विभाज्य आहे पा, पण चार ने विभाज्य आहे का? नाही. नाही। आता इथे काय म्हणजे तीन व चार ने विभाज्य असणाऱ्या संख्या, आता अशी संख्या सांगायची जी तीनच्या पण पाड्यात आहे आणि चारच्या पण पाड्यात आहे। चोवीस. सरळ 3 चौक 12 घेऊया की 3 5 15 वगैरे, म्हणजे 12 ही संख्या पहा 3 न पण विभाज्य आहे आणि 4 न पण विभाज्य आहे। 3 चौक 12, 4 3 12, मग ह्या 8 न विभाज्य आहे का सांगा? नाही. 8च्या पाड्यात आहे, 8 2 16, 8 3 24 वगैरे, म्हणजे 3 व 4 ने विभाज्य असणारी 12 ही संख्या 8 ने विभाज्य नाही, म्हणजे हे विधान कसं आहे? चुकी जाए। सर, हम्म, समजा जर आपण 24 ही संख्या घेतली तर तिला 3 न 4 न आणि 8 न पण भाग जातो की? बरोबर आहे की बस सर्वच नसतात ना, इथं काय म्हणलं 3 व 4 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या, सर्व शब्द महत्वाचा आहे, काही संख्या विभाज्य असू शकतील पण सर्व विभाज्य नाहीत ना, उदाहरणार्थ 12 ही 8 ने विभाज्य नाहीच ना, सर्व पाहिजेत। आता दुसरं बघा, 2 व 9 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 18 ने विभाज्य असतात, आता तर 92 18, त्यामुळे हे विधान सत्यच आहे। आता 6 व 10 ने विभाज्य असणाऱ्या संख्या 2 ने विभाज्य असतात, आता हे पण विधान सत्य असणार। मग सांगा सत्य विधानं कोणती किंवा योग्य विधानं कोणती? ब व क योग्य, म्हणजे पर्याय क्रमांक 2। आणि पहिलं सर, विधान, ते विधान कसं कुठलं? आलं? 2 व 9 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 18 ने विभाज्य असतात. कसं करायचं माहित आहे का? 2 च्या 9 चा गुणाकार किती? 18. 18 ना। मग ज्या संख्येला 2 न भाग जातो आणि 9 न भाग जातो, त्या संख्येला 18 न भाग जाणारच, कारण 18 2 आणि 9 चा गुणाकार येतोय ना। 18 ची कसोटीच आहे वाटते ती, म्हणजे पर्याय क्रमांक एक आणि पण 2 ने जर विभाज्य असणारी संख्या 4 घेतली तर तिला 9 न नाही ना भाग जाणार. बघा, आता 2 ने विभाज्य असणाऱ्या संख्या आपण घेतल्या सुरुवातीच्या राहू द्या रे, आता साधारण 2 स 12, 2 7 14, 92 18, 92 18, 2 व 9 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या, 2 व 9 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 18 ने विभाज्य असतात, 2 9 आणि 18। आता मला सांगा 18 ने विभाज्य असणारी संख्या सांगा, 18 1 11, 18 36. 18 2 36, हा 18 3 54 वगैरे वगैरे। आता मला सांगा ह्या 18 संख्या 2च्या पाड्यात आहे का नाही? हो. 92 18, 9 2 18, म्हणजे 2 आणि 9 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 18 ने विभाज्य आहेत ना। आता 2च्या पाड्यातील 18च्या पुढच्या सगळ्या संख्या घ्या, आता 18 2 36 घ्या, 36 2च्या पाड्यात आहे का? आहे, पटीत आहे, इथे 9च्या पण पटीत आहे 36। आहे का? 54 2च्या पटीत आहे, 9च्या पटीत आहे, म्हणून हे विधान सत्य। म्हणजे पहिला पर्याय आहे विधान अयोग्य आणि दुसरा पर्याय आहे विधान ब व क योग्य, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 अशी 2 उत्तरं द्यायची। दंडगोलाचं एकूण पृष्ठफळ व गोलाचं पृष्ठफळ समान होण्यासाठी कोणती अट द्यायला हवी? आता दंडगोलाचं एकूण पृष्ठफळ, टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर,
आणि गोलाचं पृष्ठभाग आपण काय म्हणतो रे, यस। आता हे समान होण्यासाठी बरं का सांगा, दंडगोलाचं एकूण पृष्ठभाग सूत्र, दंडगोल म्हणजेच वृत्ताची ती। वृत्तचित्राचे एकूण पृष्ठभाग सूत्र काय? 2 पाय आर कंसात एच अधिकार। बरोबर, 2 पाय आर कंसात एच अधिकार। आणि गोलाचं पृष्ठफळ? 2 पाय आर अधिक 2 आर। नाही, 4 पाय आर वर्ग ना। हो सर, 4 पाय आर। आता बघा, इकडच्या गुणिले पायला इकडचं गुणिले पाय गेलं। आता यातला 1 आर कॅन्सल करूया, आर वर्ग मधला। बे 1 बे 2 4 मग काय राहिलं बघा, एच अधिक आर बरोबर। आता उजव्या साईडला 2 आर राहते, 2 आर म्हणजे आर अधिक आर ना। 2 आर म्हणजे काय? आर अधिक आर। आता काय विचारलेलं आहे, कोणती अट द्यायला हवी? आता ही एच म्हणजे उंची कोणाची, दंडगोलाची, आणि आर म्हणजे दंडगोलाच्या तळाची त्रिज्या आहे। आणि ही काय आहे, आर अधिक आर म्हणजे 2 आर, आणि 2 आर म्हणजेच काय, त्रिज्येचे दुप्पट ना, गोलाच्या त्रिज्येचे दुप्पट। म्हणजे काय सांगितलंय बघा, 2 नंबरचा पर्याय वाचा, दंडगोलाची त्रिज्या व उंची गोलाच्या त्रिज्ये एवढी हवी। नाही, हे नाही येणार ना, नाही सर। नाहीच येणार की नाही। आता एच बरोबर आर पाहिजे, आणि ह्या आर बरोबर आर पाहिजे, ह्या दोघांची जोडी घ्या आणि ह्या दोघांची जोडी घ्या। म्हणजे ही दंडगोलाची उंची आणि ही गोलाची त्रिज्या, म्हणजे दंडगोलाची उंची ही गोलाची त्रिज्या एवढी हवी, आणि हे दंडगोलाची त्रिज्या ही गोलाच्या त्रिज्या इतकी हवी। म्हणजे एच बरोबर आर पाहिजे, आर बरोबर आर पाहिजे। हा आर म्हणजे कोणाची त्रिज्या, दंडगोलाची त्रिज्या, आणि हा आर म्हणजे कोणाची त्रिज्या, गोलाची त्रिज्या। म्हणजे दोघांच्या त्रिज्या समान पाहिजेत, आणि दंडगोलाची उंची ही गोलाच्या त्रिज्या इतकी पाहिजे। म्हणजे पर्याय क्रमांक 2 येते, दंडगोलाची त्रिज्या व उंची गोलाच्या त्रिज्या एवढी हवी, पर्याय क्रमांक 2। एका फळ विक्रेत्याने 48 रुपये डझन दराने 48 डझन केळी विकत घेतले। मग 48 गुणिले 48 किती ते रे? ₹2304। त्यातली एक केळी नासली बर का, मग विक्रीची किती केळी शिल्लक राहिली? 48 डझन मध्ये 47 डझनच राहिली ना, एक डझन केळी खराब झाल्यामुळे। आणि ती 47 डझन केळी 72 रुपये डझन दराने विकली। मग 47 गुणिले 72 जर केलं तर किती येत आहे, 3384। आता ही आहे ती खरेदी किंमत आहे, आणि ही आहे ती विक्री किंमत आहे। आता विक्री किंमत जास्त असल्यामुळं नफा झाला, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत। मग 3384 मधून 2304 जर वजा केलं, 1080 रुपये नफा। पर्याय क्रमांक दोन। एका इष्टिकाची ती आकाराच्या पाण्याच्या टाकीत दर मिनिटाला 60 लिटर या दराने एका नळातून पाणी पडत आहे।
टाकीची धारकता 108 घन मीटर आहे, तर ती टाकी रद्दी भरण्यासाठी किती वेळ लागेल? आता टाकीची धारकता मध्ये टाकीत एवढं पाणी मावतं बरं का? आता मला सांगा पहिल्यांदा, आपण एक सूत्र पाहिले, 1 लिटर म्हणजे किती असते रे? 1000 काय असते? घन घन मीटर सेमी, एक लिटर म्हणजे 1000 घन सेमी। आता आपल्याला माहित आहे 1 मीटर म्हणजे किती सेमी? 100 शंभर सेमी। 1 मीटर म्हणजे किती सेमी? 100 सेमी। 100 1 मीटर म्हणजे किती? 100 सेमी। आता ह्या डाव्या बाजूच्या तिघांचा गुणाकार करा, 1 मीटर गुणिले 1 मीटर गुणिले 1 मीटर, 1 चा 3 वेळा गुणाकार ओके 1, आणि मीटरचा 3 वेळा गुणाकार घन मीटर, 1 घन मीटर, आणि 100 चा 3 वेळा गुणाकार केले की कव किती शून्य येणार? 6। 1 लाख 1 दशलक्ष, 1000 दशलक्ष, 10 लाख येणार ना? 1 घन मीटर म्हणजे 10 लाख घन सेमी। आता मला घन सेमीचं घन मीटर मध्ये रूपांतरण करायचं, किती येणार सांगा? मग 10 लाखांना त्याला भागावं लागल, म्हणजे यातलं 3 शून्य, 1000 ला 10 लाखांना भागायचं, म्हणजे याला किती येणार? 1 भागिले 1000 येणार घन मीटर। बरोबर आहे का? हो सर 1 लिटर म्हणजे 1 भागिले 1000 घन मीटर। आता इथं 108 घन मीटर आहे, मग 108 घन मीटरचे किती लिटर होणार? 1,800 लिटर वापर असं करूया, 1000 इकडे घेऊया भागिले तिकडे घेऊ, म्हणजे 1000 लिटर झालं की ना? आणि तिकडे काय राहिलं? मग 1 घन मीटर राहिलं, म्हणजे 1 घन मीटर म्हणजे 1000 लिटर। असे किती घन मीटर आहे मग? एकशे शायद आठ घन मीटर 108 वर 3 शून्य टाकायचं। 1,08,000 लिटर हाँ, 1,08,000 लिटर म्हणजे 108 घन मीटर, म्हणजे त्या टाकीची धारकता एवढी आहे बघा, 1,08,000 लिटर। पण ती टाकी अर्धी भरायची, अर्धी भरण्यासाठी किती त्या टाकीत पाणी मावल त्याचं निम करूया, 1,08,000 निम करूया, चौपन्न बेबनचे। हजार हाँ, त्या टाकीत किती पाणी मावतंय किंवा ठेवायचंय? 54,000 लिटर ठेवायचे। हाँ, आता बघा, ती टाकी अर्धी जर भरली तर त्याच्यात मध्ये 54,000 लिटर पाणी मावणार आहे। आता इष्टिकाची ती आकाराच्या पाण्याच्या टाकीत दर मिनिटाला 60 लिटर, मिनिटाला 60 लिटर पडतं। मग आता ह्याला सर 60 ने भागलं तर किती येते सांगा? 900 आता ह्या शून्याला हा शून्य गेला, 6 9 54, 900। 900 काय येणार? मिनिट येणार ना, लिटर म्हणजे त्याच्यामध्ये 900 मिनिट पाणी पडते। टाकीत पाणी मावणार आहे 54,000 लिटर, 1 मिनिटाला 60 लिटर पडते ना, मग एकूण पाणी भागिले 1 मिनिटात पडणारे पाणी, ह्या दोघांचा भागाकार केला की ती अर्धी टाकी भरण्यासाठी 900 मिनिट वेळ लागेल। आता 900 मिनिटाचं तासात करा, 1 तास म्हणजे 60 मिनिट आहे ना, म्हणजे 900 भागिले 60 करा, म्हणजे तासात होईल। या शून्याला हा शून्य गेला, 6 1 6 6 35, म्हणजे किती तास येते? 15 15 तास, म्हणजे पर्याय क्रमांक किती? 4 4। समजते का हे? हो सर दरसाल दर सगळ्या 12% दराने 30,000 रुपयाची 1.5 वर्षाची चक्रवाढ व्याज किती होईल असं?
आता हे गणित तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस असा घातांक 1.5 2.5 असा येतो, त्यावेळेस आपण सूत्र एकच वापरणार आहे. कुठलं? ए बरोबर पी कंसात 1/1 r/100 कंसाचा एन. आता पी म्हणजे मुद्दल, किती मुद्दल आहे? 30,000. आणि आर ची किंमत किती आहे? व्याजाचा दर 12 भागिले 100. आणि यांची किंमत 1.5 आहे, म्हणजे वर घातांक 1.5. मग आता असं ज्यावेळेस गणित येईल त्यावेळेस काय करायचं सांगितलं तुम्हाला? दोनदा कंस घ्यायचा, एकदा एक घातांक घ्यायचा आणि एकदा नाही, एकदा दोन्हीकडे घातांक एकच घ्यायचा. फक्त जो व्याजाचा दर आहे का नाही, एका वर्षासाठी 12 तर 6 महिन्यासाठी किती? 6. म्हणजे पहिला कंस करणार 1/1 12/100, आणि दुसरा कंस 1/1 12 किती? 6/100. असंच ना? तिरकस गुणाकार 100 × 1 = 100, 12 × 1 = 12. मग 100 × 12 किती? 112. 112/100 पहिल्या कंसाची किंमत 106. 100 + 6 = 106, आणि ÷ 100 ही दुसऱ्या कंसाची किंमत. आता बघा, घेतलं 2 आणि घेतलं 2, 4 शून्य गेलं ह्या 4 शून्याला. मग 3 × 112 करूया. 3 × 2 = 6, 3 × 1 = 3, 3 × 3 = 336, आणि × 106 करा. हा गुणाकार किती येतोय मला सांगा? हा गुणाकार येतोय 35,716. ही रास झाली. आपल्याला विचारलंय चक्रवाढ व्याज, मग चक्रवाढ व्याज बरोबर काय? चक्रवाढ व्याजानं रास वजा मुद्दल, म्हणजे 35,716 मधून किती मायनस करावं लागेल? 30,000 मायनस करावं लागेल, म्हणजे वजाबाकी किती येणार? 5,716 आहे का? बघा ऑप्शन. पर्याय पर्याय 4 क्रमांक 4. एका एक अंकी मूळ संख्येतील अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान 4 अंकी संख्येतील फरकाला. आता एक अंकी मूळ संख्या सांगा मला अगोदर. 2, 3, 2, 5, 3, 7 एवढंच ना? हो सर. आता या 4 अंकापासून मोठ्यात मोठी कोणती संख्या तयार होईल रे? 5,332. 32 अंक एकदाच वापरायचे, त्यामुळे ही 4 अंकी मोठ्यात मोठी. आणि लहानात लहान संख्या कुठली? दोन 57 57. यातील फरक म्हणजे वजाबाकी करूया. सांगा, 2 चे केलं 12, 12 × 2 = 7 केलं 5, 5 5 काय केलं? 3 चं 13, आणि हातचा घेतल्यामुळे 13 चं 12. 12 5 गेलं 7, नाही तर 5 चं 4, 4 × 3 गेलं 1, आणि 7 × 2 गेलं 5. आता मला सांगा, हा जो फरक आहे कोणत्या निश्चित संख्येनं भाग जाणार नाही असं विचारलं. आता 3 नं भाग जातो का रे? अंकाची बेरीज बघा, 3 च्या पटीत येते का? 5 × 1 = 6, 6 × 7 = 13, 5 = 18. हे 3 नं भाग जातो. एकक स्थानी 5 आहे, म्हणजे 5 नं पण भाग जातोय. 9 अंकाची बेरीज 9 च्या पटीत येते का बघा? सर 18 18 येते, येते. म्हणजे 9 नं पण भाग जातोय. 7 नं जातोय का बघा? नाही. नाही जात. म्हणजे कुठल्या येणार आहे उत्तर? पर्याय क्रमांक 4.
खालीलपैकी कोणता संख्या समूह पायथागोरसचा त्रिकोण नाही? आता हे तर आपलं पाठ आहे 3 4 5, पायथागोरचा त्रिकोण कसं ओळखायचं रे? मोठ्या संख्येचा वर्ग उरलेल्या दोन संख्येच्या वर्गाचे बेरजित का असेल तर ते त्रिकोट असतंय का नाही? मग इथं बघा, 5 चा वर्ग किती येणार? 25, आणि उरलेल्या दोन वर्गाची बेरीज बाकी देते 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, आणि 16 9 25, आलं का समान? म्हणजे पहिलं पायथागोरचं त्रिकोट आहे. आता दुसरं बघा, 4 7 24 25 ही पाठच पाहिजे तुमची. सांगा, 25 चा वर्ग 625 आणि उरलेल्या दोघांच्या वर्गाची बेरीज करा, 7 चा वर्ग 49, 24 चा वर्ग 576, 15, 7 चा 1, 5 आणि 5 10 2 12, 7 चा 1 5 आणि 1 10, हे सुद्धा आहे ना. सर आता तिसरा आहे का बघा, 17 चा वर्ग किती? 289, आणि उरलेल्या दोघांच्या वर्गांची बेरीज, 8 चा वर्ग 64, ओके 15 चा वर्ग 225, 9 8 2, आले. सर म्हणजे पहिली तिन्ही पायथागोरचं त्रिकोट आहेत, म्हणजे चौथं त्रिकोट नसणार, हो सर करण्याची गरज नाही. -119/13 ही परिमेय संख्या ज्या दोन पूर्णांकाच्या दरम्यान आहे त्या पूर्णांकाचा गुणाकार. आता साधारणतः बघा, ह्याला संक्षिप्त रूप दिलं, 13 7 91, 13 8 104, 13 9 किती रे? 117 117 117 119 मधून 117 वजा केल्यावर 2 आलं, 2 घेतलं 0 20, 13 1 13, आपण 1.1 उत्तर काढू, -9.1 आलं. आता ना -9.1 कोणत्या दोन पूर्णांकाच्या दरम्यान येणार सांगा? -9 आणि -10 दरम्यान येणार ना, बरोबर का? -9.1 ही संख्या -9 आणि -10 या दोन पूर्णांकाच्या दरम्यान येणार. मग तुम्हाला या दोन पूर्णांकाचा गुणाकार विचारलाय, म्हणजे -10 आणि -9 या दोन पूर्णांक संख्यांचा गुणाकार, वजा वजा अधिक होणार, 10 9 किती येणार? 90. 90 म्हणजे पर्याय क्रमांक 2. हाँ, आता हे सोडवूया आपण. 169 चा वर्ग वजा 1, आता 169 चा वर्ग तुम्हाला दिलाय आणि पुढे 1 हा सुद्धा कोणाचा वर्ग येणार आहे? 1 चा येणार, आणि छेद आहे 13 चा वर्ग 169 आणि पुढे वजा 1 लिहितो. आता अंशामध्ये ए वर्ग वजा बी वर्गाचा विस्तार, ए अधिक बी ए वजा बी या स्वरूपात काय येणार? 169 अधिक 1, आणि दुसऱ्या कसं येणार? 169 वजा 1, आणि छेद तसा झाला 169 वजा 1. आता या कंसाला हा कंस गेला, मग 169 अधिक 1 किती येणार? 170. समजलं का हे? अरे समजलं का? हो सर. फक्त 169 चा वर्ग करायचा ना?
काय म्हटला? 169 चा वर्ग. नाही, वर्ग करायचाच नाही. तर मी काय सांगितलं, अंशामध्ये ए वर्ग वजा बी वर्ग याचा आपण फॅक्टर्स काय पाडतो, ए अधिक बी ए वजा बी. ए म्हणजे 169 मानायचं आणि बी म्हणजे 1 मानायचं. मग ए अधिक बी म्हणजे 169 अधिक 1 पहिला कंस, आणि ए वजा बी म्हणजे 169 वजा 1 दुसरा कंस, आणि छेदामध्ये 13 चा वर्ग 169 वजा केलं, मग वरचा 1 कंस खालच्या कंसाला जातोय, मग 169 आणि 1 ची बेरीज 170 उत्तर येते. अशा पद्धतीने रिक्षावाल्या काकांना मला 7 रुपये सुट्टी द्यायची होती. माझ्याकडे 1 रुपये, 2 रुपये व 5 रुपयाची पुरेशी नाणी होती, तर हे 7 रुपये किती प्रकारे देता येतील? 6 प्रकारे. 6 प्रकारे. सांगा कसं. पहिला प्रकार सांगा. 1 रुपया. बोला. 1 रुपया, 7 वाटा. 1 रुपयाची. हा, 1 रुपयाची 7 नाणी घ्यायची. ही एक प्रकार झाला. अजून 2 रुपयाची 3 नाणी घ्यायची आणि 1 रुपयाचा 1 नाणा. बरोबर. अजून 1 रुपयाचा 1 नाणा आणि 2 रुपयाचा 1 नाणा. ओके. अजून 1 नाणा आणि 1 ची 2 नाणी. कसं? सर 5 चं 1 आणि 1 1 चं. 1 1 चं 2. बरोबर. सर 1 ची 5 दोनशे आणि एक दोन वेळा. एक ची पाच आणि 2 ची 1. 2 चे 1 आणि 1 ची किती? 5. 5. दोन चे सर 3 आणि 1 ची 1. हे झाले की तर वर झाले की ते. सहा प्रकारचे ते ना. बघ आपण 6 वेळा लिहिले. 6 प्रकारे. सर ओके. रिया व तिच्या 4 मैत्रिणींच्या वयांची सरासरी 24 वर्ष आहे. त्यांची वय अनुक्रमे यमच्या स्वरूपात दिलेली आहे, तर यमची किंमत काढा. आता पहिल्यांदा मी काय करतो, पहिल्या रियाच्या मैत्रिणीचं वय लिहितो 3 एम वजा 2 प्लस दुसरीचं वय 2 एम अधिक 7, तिसरीचं वय 4 एम वजा 7, आणि चौथीचं वय 3 एम, आणि अजून एक मैत्रिणीचं वय 3 एम अधिक 2. चेक करूया बरोबर आहे का. 3 एम वजा 2, 2 एम अधिक 7, 4 एम वजा 7, 3 एम. आणि आता लक्षात ठेवा, सरासरी सांगितले. सरासरी म्हणजे चौपन्न जणीच्या वयाची बेरीज करून कितीने भागायचं, 5 ने भागायचं. आणि ती सरासरीच पुढे किती येते, 24. आता एम ची बेरीज करूया आपण. 3 एम, 2 एम, 4 एम, 3 एम आणि 3 एम. करा सहगुणकाची बेरीज. 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 3 15 एम ना. त्यानंतर ह्या वजा 2 ला हे अधिक 2 गेलं, या अधिक 7 ला हे वजा 7 गेलं, म्हणजे 15 एम भाग राहते. आणि खाली किती, 5, आणि उजवी बाजू किती, 24.
पाच एक पाच, पाच तरी 15, म्हणजे 3m बरोबर 24 येते. m बरोबर 24 गुणिले च बाकी किती आली किंमत? 24. आठ. पर्याय क्रमांक 3. आता हे माग पण गणित झालं होत. समजा तिकिटाची किंमत 100 रुपये आहे आणि तिकिटाचा खप पण 100 रुपये असेल, तर त्यांच्यापासून मिळणारं उत्पादन किती असणार सांगा. 100 गुणिले 100, 10,000. आता तिकट त्याची किंमत 25 ने वाढवली म्हणजे 100 च किती होणार? 125. आणि खप 15% कमी झाला म्हणजे 100 तून 15 वजा करा, 85. करा गुणाकार एकदा. चल 125 गुणिले 85. हजार 625. 10,625. हाँ, आता ही आहे ती मूळची किंमत किंवा मूळचं उत्पादन. हे नंतरच उत्पादन, मग पहिलं उत्पादन जे असतंय का नंतरच रे? नंतरच. म्हणजे या ठिकाणी काय झाला? वाढ झाली उत्पन्नात. काय झाली उत्पन्नात? वाढ. वाढ कितीने झाली? 10 25, 10,625 मधून 10,000 वजा केल्यावर 625 रुपये वाढ झाली. आता आपल्याला उत्पन्नात किती टक्के वाढ झाली हे विचारले, म्हणजे शेकडा वाढ विचारलं की नाही. मग शेकडा वाढ कसं काढायचं? वाढ भागिले मूळ उत्पादन गुणिले 100. मग वाढ 625 आणि मूळ उत्पन्न किती आहे? 10,000 आणि गुणिले 100 करायचं. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं, 625 भागिले 100 किती येणार? 6.25. एवढी वाढ झाली म्हणजे पर्याय क्रमांक 1. बरोबर ना? हो सर. हा 65. ए घन वजा 8 बी घन चे अवयव. आता ए घन कोणाचा घन आहे? एच. आणि 8 बी कोणाचा घन आहे? 8 च घनमूळ 2 आणि बी घनच घनमूळ 2. आता इथे सूत्र कुठलं वापरायचं रे? ए घन वजा बी घनच काय विस्तार आहे? पहिल्या कंसामध्ये ए वजा बी, दुसरा कंस सांगा ए वर्ग प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. मग आता पहिल्या दोन पदाची वजा बाकी सांगा, ए वजा 2 बी. त्यानंतर इथे ए वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग, ए वर्ग. त्यानंतर चिन्ह आहे अधिक. आता पहिल्या दुसऱ्या पदाचा गुणाकार, ए चा आणि 2 बी चा गुणाकार 2 ए बी. आणि पुन्हा बी चा वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग, 2 बी चा वर्ग 4 बी चा वर्ग. असं ऑप्शन बघा आहे का? आहे का ऑप्शन? हो सर. 2, 3 नंबर. ऑप्शन 3 आहे. नेक्स्ट. एका इष्टिकाची तिच्या ठोकायची लांबी रुंदी व उंची अनुक्रमे एल बी एच आहे. एल आणि बी चा गुणाकार 60, बी आणि एच चा गुणाकार 24, एल आणि एच चा गुणाकार 40. तर त्या ठोकायचे घनफळ काढा.
आता ठोकळ्याचं गणफळ सूत्र काय आहे इष्टिकाचे, तिचं गणफळ एल गुणिले बी गुणिले एच. एच आता तुम्हाला दिलेले किमती लिहितो, एल बी किती लय 60, बी एच 24 आणि एच एल किती लय 40. बघा ह्याच्यावरून आपल्याला तिघांचा गुणाकार काढता येईल का रे. आता या तिघांचा परस्परांशी गुणाकार करून बघूया आपण किती येतोय. आता एल दोनदा आहे बघा डाव्या साईडला, म्हणजे एल वर्ग आला. बी पण दोनदा आहे म्हणजे बी गुणिले बी बी वर्ग, आणि एच पण दोनदा आहे म्हणजे एच वर्ग. आणि ह्यांचा गुणाकार केला तर किती येतोय साधारणतः, हे 2-0 म्हणतो, 6 चौक 24 आणि 24 गुणिले 24 येणार की नाही. 24 गुणिले 24 किती रे 576. आता दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढले तर किती येणार आहे 576 वर्गमूळ 24 आणि 2-0 1-0 म्हणजे 240 येतोय गुणाकार. आणि मग हीच किंमत इथे येणार ना 240. आणि असणार घनसेम म्हणजे पर्याय क्रमांक किती येतोय 2. समजलं का हे? हो सर. खालील समीकरण सोडवा व एक्स ची किंमत काढा. आता तिरकस गुणाकार करा, 2 ने x वजा 5 ला गुणल्यावर 2 x वजा 10 येणार. मधलं चिन्ह प्लस, 5 ने x अधिक 2 ला गुणल्यावर 5 x अधिक 10 येणार. आणि छेदाचा गुणाकार 5 × 2 = 10, आणि ते 10 उजव्या साईडच्या 0 ला गुणल्यावर 0 येणार ना. मग ह्या वजा 10 ला हे अधिक 10 कॅन्सल, मग 2 x अधिक 5 x 7 x आलं उजवी बाजू 0. एक्स बरोबर 0 × 7 होणार, आणि 0 ला कशाने भागले तरी 72 0 ना. याच उत्तर पर्याय क्रमांक किती येते 1. त्रिकोण एबीसी ची बाजू एसी हा व्यास घेऊन अर्धवर्तुळ काढले. अर्धवर्तुळाची परिमिती 72 एकक आहे. त्यानंतर बीसी, एओ आणि ओसी या 3 किमती समान आहेत, तर त्रिकोण एबीसी ची परिमिती किती? सांगा कसं काढायचं. आता ह्या तिघांची किंमत मी एक्स मानतो बर का, बी सी एओ आणि ओसीची किंमत एक्स मानतो. म्हणजे थोडक्यात अर्धवर्तुळाची त्रिज्या काय मानली? एक्स मानली. तर डायमीटर किती येणार त्रिज्याची दुप्पट म्हणल्यानंतर? x अधिक x किंवा 2 × x 2 x येणार ना. आता अर्धवर्तुळाची परिमिती सूत्र काय आहे? पाय आर अधिक डी किंवा पाय आर अधिक 2 आर. मग ह्यातनं जर आर कॉमन काढला तर आत काय आपण पाय अधिक 2 ठेवतो, मग पायची किंमत 22/7 अधिक 2 घेतो. किंवा हे डायरेक्ट सूत्र पाठायचं आहे की तुमचं, 22 अधिक 14 किती? 36/7 ना. 22 × 22 = 7, 2 × 14 22 × 14 = 36 / 7 म्हणजे अर्धवर्तुळाची परिमिती बरोबर 3 × 36/7. मग अर्धवर्तुळाची परिमिती इथं 72 टाकले, मग 72 इकडचं 7 इकडे आल्यावर गुणिले होणार आणि 36 भागिले होणार, तिकडे आर राहणार. 36 × 36 36 × 2 = 72 आणि 2 साठी किती येणार मग 14.
बरोबर नाही, 14 म्हणजे त्या 36 झालं होती. 36 होय. बघा इथं बघा काय केलं आपण, इथं 2/1 आहे तीर्थ जुनार केला रे, 22 × 22 बघा हा तीर्थ जुनार, 22 × 22 आणि 7 × 14 आणि 22 × 14 ची बेरीज किती आली, 36 आणि छेदाचा गुणाकार 7 × 7 असं 36 × 7 आलं. आलं लक्षात? आणि मग हे सोडवलं तर त्या अर्धवर्तुळाची त्रिज्या आली 14. मग आता मला सांगा BC किती आलं रे, 14 येणार की BC, कारण AO पण 14 येणार आणि OC पण त्रिज्या आहे ना, त्रिज्या 14 14 आल्या. मग AC किती येणार, 14 ची दुप्पट 28. आता आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरून AB काढूया. ABC काटकोन त्रिकोण असल्यामुळे पायथागोरसचा सिद्धांत AC वर्ग बरोबर काय येणार, AB वर्ग अधिक BC वर्ग. AC ची किंमत 28 टाकतो, 28 चा वर्ग बरोबर AB वर्ग, BC ची किती, 14. सांगा 28 चा वर्ग किती, 784. 400. सातशे 84. आता 14 चा वर्ग 196 डावीकडे घेतो, वजा 196 किती वजा बाकी सांगा डाव्या साईडची. पाचशे किती, तीनशे 588 ते बी वर्गाची किंमत आणि याचं वर्गमूळ काढल्यावर निघत नाही वर्गमूळ, वर्गमूळ 588 ना. हो सर. आता याची फोड कशी होणार सांगा, एक संख्या वर्ग येईल अशी फोड करा त्याची, किती गुणिले किती, 588 होईल. तीन गुणिले किती ते बघा, पण 3 × 3 3 × 3 2 × 8 = 28 3 × 9 = 27 आणि 3 × 6 = 18. हे देखा 3 × 196 196 चा वर्गमूळ बाहेर घेतलं 14 आणि 18 राहिले वर्गमूळ 3. आता विचारले आपल्याला काय, परिमिती. मग त्रिकोण ABC ची परिमिती सूत्र काय, तिन्ही बाजूची बेरीज ना, AB प्लस BC प्लस AC. AB आत्ताच आपण काढलं 14 वर्गमूळ 3, पण BC किती आहे, 14 आणि AC किती आहे, 28. मग 14 वर्गमूळ 3 28 आणि 14 ची बेरीज 42 ना. आता ह्या दोघातून कॉमन काय काढायची गरज नाही, पर्याय दिसतोय तुम्हाला बघा, पर्याय क्रमांक 4 आहे ना, नाही पर्याय क्रमांक 1 दिसतोय ना, 42 + 14 वर्गमूळ 3 पर्याय क्रमांक 1 आहे. आता हे सहगुणक रूप लिहायचे बघा, सोपं आहे. x^5 + 4x सहगुणक रूप लिहिण्या अगोदर घात रूप लिहायचं, म्हणजे चलाच्या घातांकाचे सर्व पद. आता x चा 5 घातांक आहेच, 4 घातांकाचं पद आहे का रे,
नाही अशा वेळेस शून्य सहगुण घेऊन चार घातांकाचं पद घ्यायचं. घनाचं पद नाही मग त्याला शून्य सहगुण घ्यायचं. वर्गाचं पद नाही म्हणजे शून्य एक्स वर्ग, आणि त्यानंतर एक्सचं पद आहे, आणि शेवटी स्थिर पद झिरो घ्यायचं. आणि याला सगुणक नाही म्हणजे एक घ्यायचा. ही झाली घात रूपातील बहुपदी. आणि मग प्रत्येक पदामधील सहगुण घ्यायचं. एक्सचा पाचचा घातांक सहगुणक एक, एक्सचा चारचा सहगुणक झिरो, एक्सचा घनचं झिरो, एक्सच्या वर्गाचं झिरो, एक्सचं वजा चार आणि स्थिर पद झिरो. मग असा ऑप्शन आहे का? पर्याय क्रमांक किती? दोन. सुरेश रावांनी एक वस्तू 1962 रुपयांना विकल्याने त्यांना 96% नफा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता सरळ काय करूया आपण, दोन गुणोत्तर लिहूया. आता मी वर 100 लिहितो. 99% नफा म्हणजे ती वस्तू कितीला विकल्यानंतर 90% नफा भेटेल? 100ची वस्तू 100 नऊ मिळवा, 109. आणि तुम्हाला विक्री किंमत 1962 दिलेली आहे आणि खरेदी किंमत विचारली म्हणजे ती एक्स मानूया. तिरकस गुणाकार केला तर एक्स बरोबर 1962 गुणिले 100 आणि भागिले 109 करून. साधारणतः 109 चा जर पाढा तयार केला, 109 एके 109 196 मधून 109 वजा करा, 196 मधून 109 वजा करा, किंवा 96 मधून 9 वजा करा, किती येते? 87. आणि त्याच्यावर घेतलं 2, 872 109 च्या पडत आहे का बघा. आठ बघा, 8 9 72 शून्य, 800 आणि हा जाते बघा, 109 ची 8 पट येते, म्हणजे 8 पट. आणि हे वरच 20 म्हणजे किती आली एक्स किंमत? 1800. म्हणजे पर्याय क्रमांक 4. एकाहत्तर. यम आणि एन मध्ये व्यस्त चलन आहे बरं का? आता व्यस्त चलन असलं की गुणाकार स्थिर असतो का भागाकार? गुणाकार. गुणाकार स्थिर असतो. मग यम ची किंमत आपण 30 टाकूया आणि एन ची किंमत 5 टाकूया. चलनाचा स्थिरांक काढूया. किती आला चलनाचा स्थिरांक? 30 5 150. आता या समीकरणात ही किंमत घालूया, म्हणजे एम गुणिले एन बरोबर के का नाही, त्या के च्या जागेवर 150. म्हणजेच काय आलो, समीकरण एम एन बरोबर 150 आहे का बघा ऑप्शन. पर्याय क्रमांक 2. त्रिकोण पी क्यू आर मध्ये क्यू आणि आर चे कोण दुभाजक? ओ मध्ये 36, ओ कोण 130 अंश, तर पी किती? कोण सांगते?
आता हा कोन एक्स अधिक एक्स जर केल तर 2x येणार, आणि आर कोन वाय अधिक वाय केल तर 2y येणार. आता मोठ्या त्रिकोणात जर त्रिकोणाच्या तिन्ही कोनाची बेरीज केली का नाही, तर कोन पी अधिक 2x अधिक 2y असे तिन्ही कोनाची बेरीज किती येणार, 180. आणि जर छोटा त्रिकोण घेतला का नाही ओ क्यू आर, तर त्यातील तिन्ही कोणाची बेरीज सुद्धा 180 येणार. त्यातील वरचा कोण 130 दिलाय, पुन्हा एक कोण एक्स आणि दुसरा कोण वाय, यांची बेरीज किती येणार 180. 130 तिकडे गेल्या वजा करूया, 180 वजा 130 किती येणार 50. मग ही किंमत आपण इथं घालूया. आता दोन कॉमन जर काढल्या तर आत एक्स प्लस वाय होणार, उजवी बाजू 180. मग 2 आणि एक्स अधिक वायची किंमत आपण 50 काढलेली तर बघूया, उजवी बाजू 180. 50 दुप्पट किती 100, उजवी बाजू 180. 180 वजा 100 किती येणार 80. अशा पद्धतीने पी कोणाच्या बाबतीत येते 80°, म्हणजे पर्याय क्रमांक टी. हा आता बघा, एका शेतकऱ्यास कृषी पंप छापील किमतीवर शेकडा 12 सूट मिळाल्यानंतर 6,600 रुपयास मिळाला, तर कृषी पंपाची छापील किंमत. आता इथं पण 2 गुणोत्तर लिहूया. आता मला सांगा, 100 रुपयाची वस्तू आहे, 12% सूट मिळाल्यावरती वस्तू किती रुपयाला मिळणार, 100 वजा 12 88 रुपयाला मिळणार. मग 6,600 ला तो कृषी पंप मिळाला, म्हणजे 6,600 खाली लिहूया, त्याची छापील किंमत आपण एक्स मानूया. आणि किती रुपये गुणाकार करून जर सोडवलं, तर 6,600 × 100 आणि भागिले किती 88. आता इथं 8 जर 11 ने भागा, 11 × 8 = 88, 11 × 66 आणि वर हे 4 0. सिम्प्लिफाय करूया, 8 × 7 = 56, 8 × 5 = 40 आणि 2 0, म्हणजे त्या कृषी पंपाची छपन किंमत किती आली 7,500. एका व्यापाऱ्याची सन 2017 मधील 3 महिन्यांची खरेदी विक्रीती स्तंभ लेखाद्वारे दाखवले आहे, त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आता शीर्षक बघा, ही खरेदी आहे आणि ही वरची विक्री आहे. खालची काय आहे, खरेदी आणि वरची विक्री, 1 सेमी बरोबर 1,000 रुपये. आता दिलेला स्तंभ लेख कोणत्या प्रकारचा आहे सांगा, विभाजित स्तंभ लेख आहे, कोणता स्तंभ विभाजित स्तंभालेख आहे पा. आणि शेवटचं 3 महिन्यात एकूण खरेदीचं एकूण विक्रीचे असणारे गुणोत्तर. आता आपण खरेदी अगोदर काढूया, खरेदी म्हणजे खाली, इथे किती खरेदी आहे 7,000, इथे किती खरेदी आहे बघा, इथून मध्ये या बरोबर 2,500 ना, 2,000 आणि 3,000 मध्ये म्हणजे 2,500 असणार. आणि ह्याची खरेदी 3,000 आणि 4,000 मध्ये 3,500 येणार, खरा बेरीज. ₹13,000 येते का, हो ही खरेदी आली. आता विक्री बघूया, आता विक्री बघा, ही वरच 10,000 वजा 3,000 = 7,000, 3,000. इथं बघा, 6,000 वजा किती 2,500, 6 वजा 2,500 किती
3,000 ना, आणि इथं बघा 7,000 वजा 3,500 7,000 वजा 3,500 किती? 3,500 3,500 3,500 7,7 10,000 येणार आहे. मग इथं काय विचारलंय, खरेदीचे 30,000 नगर बोलतो, म्हणजे खरेदी 13,000 आणि विक्री किती? 10,000. आता हे 3 शून्य आला, हे 3 शून्य गेलं, 13,000 येते. म्हणजे पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने आज आपण 2021 जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे यातील गणिताचं 50 प्रश्न सोडवलं. ओके, बस.